माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चवळे। मित्रांनो, तुम्हाला समोर आजींना पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण एका ओळखीच्या ठिकाणी आलेलो आहोत। निश्चितपणेच आपण ओळखीच्या ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वी आपण मराठवाड्याची बहिणाबाई जनाबाई पाटील ह्या कल्लूर या गावच्या आहेत आणि त्यांची मुलाखत आपण यापूर्वी दोन भागामध्ये माय मराठीवरून प्रसारित केलेलीच आहे। तर त्या मुलाखतीला आपण कोट्यवधी दर्शकांनी पाहिलेलं आहे। त्यांचा आवाज, त्यांचे गीत सगळ्यांनी ऐकलेली आहेत। त्यांनी 350 जास्ती गीतं लिहिलेली आहेत। नुसती लिहिलेलीच नाहीत तर ते त्यांना मुखदगत आहेत, तोंडपाठ आहेत आणि त्यांना चालीसुद्धा त्यांनी बसवलेल्या आहेत। खरं तर म्हणजे ही एक कमाल आहे की त्यांचं आज वय 77 वर्ष वय आहे। त्यांची स्मरणशक्ती आणि त्यांचा तो आवाज, त्यांची लिहिण्याची पद्धत आणि मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून हे म्हणजे जी एक आपल्यासमोर जी विद्वत्ता म्हणायची किंवा ईश्वरीय देणगी म्हणायची, तर आपण या ठिकाणी आजीसोबत बसलेलो आहोत। तर आजी, तुमचं स्वागत आमच्या याच्यामध्ये। आणि नेमकी तुम्ही एवढी गाणी लिहिलेली आहेत, मुखदगत केलेली आहेत, तर तुम्ही काही या शिक्षण घेतलेलं आहे का? नाही नाही, शाळांना पडा बिलकुल शाळेत तुम्ही गेलेला नाही। तुम्हाला शाळेचं म्हणजे कुठलंही अक्षर माहिती नाही, तरी पण तुम्ही एवढी छान छान गाणी लिहिता, मुखदगत करता, तर हे नेमकं तुम्हाला कुठून सुचलं आणि कसं सुचतं? हे आपल्या आपल्याच बुद्धीनं सुचते। एकदा बघितलं कानानं ऐकली की बघितल्यापेक्षा कान भाजत। अच्छा अच्छा अच्छा, ऐकल्याबरोबर एकदा दोनदा ध्यानात राहते, किती आवड राहते। तर तुम्ही जे पाहिलं आणि जे ऐकलं त्याच्यातूनच तुम्हाला हे सगळं सुचतं। तर आजच्या या भागाची सुरुवात आपण कोणत्या गाण्यानं करायची? तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं आपण करू। तर कोणत्या गाण्यानं सुरुवात करायची किंवा तुम्हाला जे आवडलेलं गाणं तुम्ही म्हणा। गुरुवर ब्रह्मा, गुरुवर विष्णु, गुरुवर देव महेश्वर, गुरु एक साक्षात परिब्रह्म, तस्मय श्री गुरुवे नमः। गुरुचंच म्हणते। चला चला शिष्यानो, जाऊया पळत, चला चला शिष्यानो, जाऊया पळत, पिकलं भक्ती फळ गुरुच्या मळ्यात, पिकलं भक्ती फळ गुरुच्या मळ्यात, ह्या फळाला काळ्या निळ्या रेषा, ह्या फळाला काळ्या निळ्या रेषा, तोडू नको नेंद काय तुझी दशा, चला चला शिष्यानो जाऊया पळत, पिकल या भक्ती फळ गुरुच्या मळ्यात, ह्या फळाला फळाच्या लाल लाल फोडी, ह्या फळाच्या लाल लाल फोडी, चाखोनी पाजरा किती आहे गोडी, चला चला शिष्यानो, चला चला शिष्यानो, जाऊया पळत, पिकलं भक्ती फळ गुरुच्या मळ्यात, ह्या फळाला साखरची छाया, ह्या फळाला साखरची छाया, प्रगटले गुरु राया पडते मी पाया, चला चला शिष्यानो जाऊया पळत,
पिकल या भक्ती फळ गुरुच्या मळ्यात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर छान तुम्ही गुरुची कीर्ती गुरुची महिमा आपल्या गीतामधून सादर केली आणि गुरुबद्दलचे अतिशय आदरपूर्वक विचार आपण इथं मांडलात. तर आजी आपण सगळ्या गावानं सगळ्या देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा लावला. देशाचे 75 वर्ष स्वातंत्र्याचे साजरे केले. तुम्हीही देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी तुम्ही जन्मलात आणि आजपर्यंत तुम्ही देशाला पाहिले. तर देशभक्तीवर तुम्हाला गीत एखादी लिहिलंय का? तर माझी विनंती आहे तुम्हाला की एक देशावरलं गीत देशभक्तीपर गीत आपण म्हणावं. तर तुम्ही म्हणू शकता का? म्हणू शकते. हा म्हणा. कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. बायको नवऱ्याला धमकावीत केस हमेशा गळ्यात कोलगेट हातात. कलयोगाची बघा गमत कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. बाय गाऊन ल्यात पदराची नाही खेळत काक नाही हातात. पायामधी बुट हायत कलयोगाची कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. राशन नाही घरात शेगडी हो नाही चालत घ्याचे मी वाटपात. मोबाईल हातात घरोघरी घरोघरी टीव्ही बघत हालीच्या जमान्यात. कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. खायला रोजच भात महिन्याला पैसे आहेत. चला बायानो चला जाऊन घेऊ आणूत परसाय बघलत. कलयोगाची कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. लस गेला सर्वे गेलेत कोणी नाही घरात. करुणानं केला घात डॉक्टरचा डॉक्टरचा मधी हात हालीच्या जमान्यात. कलयोगाची कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात. माय बापाची बघा हलत घरोघरी भीक मागत. सुन म्हणती नेहून टाका आश्रमात लोक पुण्य मंबईत. नेहून टाका आश्रमात लोक पुण्य मंबईत. कलयोगाची कलयोगाची बघा गमत हालीच्या जमान्यात.
हे कवी केलंय आपण पाटील जनाबाईनं देशाचे गाती गुणगान. ह्या देशामध्ये ह्या भारत देशामध्ये माझा जन्म झाला उंच कुळीत मराठी जात महाभारतात शिवाजी राज्यात हे माझा जन्म झाला म्हणून मी देवाचा फार उपकार मानते. देवा मला महाराष्ट्रात कसा जन्म दिलास किती जन्म तुझा उपकार फेडू म्हणून. आजी आपण म्हणजे एवढ्या वयोवृद्ध आहात 77 वर्ष आपणास झालेली आहेत. तर तसं पाहिलं तर आपली भाषा खूप पूर्वीची खूप दिवसापूर्वीची भाषा त्याला आपण एक मागची भाषा म्हणू. पण हे सगळं आजकाल जे जगात घडतं आहे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही अगदी मोबाईलपर्यंत तुमच्या गीतामध्ये आणलात तर हे निश्चितच कमाल आहे आणि खरंच तुमच्या शब्दरचना त्याचे यमक सगळ्याला मोह पाडणारी आहे. तर मराठवाड्यातल्या नाहीतर महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांना म्हणजे हे अचंबित करणारं आहे की आपण एवढं शब्दरचना कशी करतात. तर आता मी तुम्हाला विनंती करतो की आई वडिलावरचं एखादं गीत आपल्या प्रेक्षकासाठी आपण सादर करावं. जन्म दिलेल्या आई वडिलाची जन्म दिलेल्या आई वडिलाची सेवा करीने ते तुम्हाला भेटेल भगवंत तुम्हाला भेटेल भगवंत. या जगतामध्ये श्रावण बाळ आई बापाला पाणी पाजविले प्राण वेचिले तीर्थयात्रेत तुम्हाला भेटेल भगवंत तुम्हाला भेटेल भगवंत. रोईदास अमर झाला आई वडिलाला पाळणा केला दोरी धरो निहातात झोपवण्यास शांत तुम्हाला भेटेल भगवंत तुम्हाला भेटेल भगवंत. अरे चाप्याचे हे दोन्ही माप त्या सेवेसाठी त्यांचे पाय घ्यावे हातात तुम्हाला भेटेल भगवंत तुम्हाला भेटेल भगवंत. चारिधाम केले आश्रू नयनात तुम्हाला भेटेल भगवंत. जन्म दिलेल्या आई वडिलाची सेवा करीने ते तुम्हाला भेटेल भगवंत तुम्हाला भेटेल भगवंत. आजी आई वडिलावर आपण अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केलं. तर भगवंताची सेवा म्हणजेच आई वडिलाची सेवा आपण असं या गीतातून सादर केलं आपण जनतेपुढे ठेवलं. तर आपणाला भगवंत भेटायचा असेल तर आई वडिलाची सेवा करा असा एक सोपा आणि सरळ संदेश तुम्ही दिलेला आहे. तर आम्हाला आता माहिती आहे की तुम्ही गवळणी लिहिता तुम्ही पोवाडे सुद्धा लिहिता आणि ते गाता सुद्धा. तर एखादा पोवाडा तुम्हाला म्हणता येईल का या ठिकाणी तुम्हाला लक्षात आहे का म्हणता येईल का? पोवाडा हे जन्माचाच आहे माझ्या. ठीक आहे म्हणा ठीक आहे तुम्ही ते सादर करा. अरे जनी सांगते जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोनी
जन्मभूमी माझ चोबळी वडलाच नाव बाबा पाटील भावाच नाव तुकाराम डोक करीत नाही काम आईच नाव रुक्मिणी समुष्याच्या घरी ताने आई वारली लहानपणी आईच नाव रुक्मिणी आई वारली लहानपणी जनी सांगते जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोने माझ्या संगतीच्या घडणे तेच माझ्या माया बहिणे जनीला नाही कोणी देवो निघाला पाणी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोने पहा एके दिवशी कसा चमत्कार संग घेऊन भयनीस खेळा गेले माळवंदास एकाएकी अकस्मात दोघी पडलो अंगणात वचलात काही नाही जनी हाय शानी ऐका हो चित्त देवोनी जनी सांगते जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोने आपल्या माग एक शनी कुत्रा आलय कोणी कोणी धरले हाताला येऊने बरोबरचे मेले चार ढोर बरोबरचे मेले चार पोर जनीला औक्षे फार हे जगाची बोलनी ऐका हो चित्त देवोने असे तसे गेले काही दिवस मग झालं लगीन लगीन होते गिन मड्याचा होता इटाळ सर्व्याला त्याचा कट्टाळ लेख गेली नांदण्यास मग आल्या दोघी सुना पाणी मागू कुना नवरा तर भलता शाना सांगते बंधू भगनी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोने हे दुःख सांगू कोणाला आई माझ्या रुक्मिणीला सख्या माझ्या विठ्ठलाला माझा दंडवत त्यांच्या चरणी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहाणी ऐका हो चित्त देवोने तर आजी तुम्ही आपल्या जीवनाची कहाणी अगदी सोप्या आणि साध्या शब्दात म्हणजे सुरुवातीपासून अगदी आतापर्यंत तुम्ही त्यांना शब्दात मांडलेलं आहे तुमच्या जीवनात आलेल्या अडचणी त्याच्यातून तुम्ही संकटाला सामना देत हे आयुष्य जगलेलं आहे अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात तुम्ही मांडलेलं आहे तर तुम्ही गवळणी सुद्धा म्हणता छान गवळणी म्हणता तर आमच्या प्रेक्षकासाठी आपण एक गवळण या ठिकाणी म्हणावी एक छान तुम्हाला जे जे कोणचे तुम्हाला आठवते जमते ते रे काही केल्या मला बरे ना काही केल्या मला बरे ना काही केल्या मला बरे ना यमुनेचा चढोनी आघाट फोडी धया दुधाचे माठ चढोनी या मथोरेचा घाट फोडी धया दुधाचे माठ
भर रस्त्यात करीतो धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना। चोरोनी आला चोरावनी, सख्याने बांधिली दडीवेनी, चोरोनी आला चोरावनी, सख्याने बांधिली दडीवेनी, वडवनी वडतील मानागे मानागे मानागे, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना। एका जनार्दनी मुरलीचा सोर, जीव झाला माझा हुर हुर, एका जनार्दनी मुरलीचा सोर, जीव झाला माझा हुर हुर, घर कामात मन माझे लागेना लागेना लागेना, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना, काही केल्या मला आवरेना। वाह वाह, क्या बात है। तर दर्शक हो, किती एक ही अद्भुत प्रतिभा आहे। शाळेमध्ये एकही दिवस न गेलेल्या, कुठलीही बाराखडी माहीत नसलेल्या, वय 77 वर्ष, 350 पेक्षा जास्ती गीतं त्यांनी लिहिलीच नाही तर ते त्यांना मुखदगत आहेत, त्यांना चालीही लावल्या, म्हणजे ही एक अद्भुत प्रतिभा आहे। आणि निश्चितच हे सगळ्या जगासमोर यापूर्वी 2 वेळेस आम्ही मुलाखतीद्वारे आणलेलीच आहे, आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अनेक ईमेल आणि फोन कॉल्स आल्यामुळं जनाबाई पाटील राहणार कल्लूर तालुका उदगीर आणि मराठवाड्याची बहिणाबाई ज्यांना आपण म्हणतो त्यांची ही विशेष मुलाखत आम्ही आपल्या पुढं प्रसारित केली। पुन्हा आणखीन आपण निश्चित गरज वाटल्यास पुढच्या भागामध्ये आजीशी आपण भेटू। तर आपलं आम्ही आमच्या चॅनलतर्फे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिलात। नमस्कार।